मस्तसे खुसखुशीत अप्पे इथे बनवून तयार होतात आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे आणि यामध्ये ना खूप सारा डाळींचा वापर केलेला आहे आणि अतिशय खुसखुशीत होतात, पौष्टिक आहे. डाएटसाठी जर तुम्ही रेसिपी काही बघत असाल तर ही परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी पण अचूक अशी रेसिपी आहे. भन्नाट लागते, एकदम चवदार होतात हे अप्पे. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण डाळ आणि तांदळाचे अप्पे कसे बनवायचे ते बघूया. यापूर्वी आपण इन्स्टंट अप्पे कसे करायचे, मसाले अप्पे कसे करायचे, इवन फक्त डाळीचे प्रोटीन रिच अप्पे कसे बनवायचे तेही बघितलेलं आहे. सगळ्या लिंक्स डिटेल्समध्ये देते आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा. पण अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा. सो सगळ्यात आधी हे अप्पे बनवण्यासाठी प्रपोर्शन एक्झॅक्ट हवं, म्हणजे अप्पे छान खुसखुशीत होतात आणि हलके होतात. तो इथे मी तांदूळ घेतलेला आहे, एक कप तांदूळ, रेशनचा तांदूळ इथे मी घेते. एक कप तांदूळ असेल तर एक कपच आपण इथे डाळींचा वापर करतो. सो डाळींमध्ये मी इथे घेतलेलं आहेत पाव कप चणाडाळ, पाव कप मसूर डाळ, पाव कप मूग डाळ आणि पाव कप उडदाची डाळ. या चार डाळी आहेत. आता या डाळी घेऊयात या तांदळावर. यावर घालूयात अर्धा कप पोहे, अर्धा चमचा मेथ्या. सगळं एकत्र करायचं. हे दळून जर तुम्ही ठेवलं ना, याचा रवा काढून ठेवला, तर हे इन्स्टंट पीठ तुमचं बनून तयार होतं. आता यामध्ये घालूयात पाणी आणि हे स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घेऊयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झाले की यामध्ये घालूयात पाणी आणि एक 5 ते 6 तास हे एकत्र भिजण्यासाठी ठेवून देऊया. इथे हे डाळ आणि तांदूळचं मिश्रण बनवून तयार आहे आणि इथे बघू शकाल छान असं फुललेलं आहे. 5 तास मी हे भिजवण्यासाठी ठेवलं होतं. व्यवस्थित डाळ तांदूळ पोहे फुलून वर आलेले आहेत. आता हे मिश्रण घ्यायचं. मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतं. फक्त मिश्रण घेत असताना ना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा. यातलं पूर्ण पाणी काढून ड्रेन करून घेतलं तरी चालेल. पण अप्प्यांचं बॅटर खूप असं सैलसर ठेवायचं नाही, जसं आपण डोशाचं ठेवतो. थोडंसं इडलीसारखं घट्टसर ठेवतो. आता हे मिक्सरमध्ये दळून घेऊया. हे व्यवस्थित वाटून तयार आहे. हे ना थोडंसं रवाळ दळायचं, दळताना खूप असं फाईन पेस्ट करायचं नाही, कारण अप्पे आहेत मस्त कुरकुरीत झाले पाहिजेत. आता हे एका बाउलमध्ये किंवा कढईत काढून घेऊया. आणि आता याच प्रकारे हे सगळं पीठ मी तयार करून घेते. इथे हे सगळं मी मिश्रण वाटून घेतलेलं आहे. आता थोडंसं यामध्ये पाणी घालूयात, मिक्सरचं भांडं क्लीन करून. एक साधारण पाव कप पाणी आहे, कारण हे वाटताना मी खूप घट्ट वाटलं होतं. त्याचं रिझन हेच आहे की नंतर मिक्सर जो आहे तो क्लीनअप होतो. आता हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे घट्ट आहे त्यामुळे इतकं पाणी याला लागणार आहे, हे अजिबात सैल नाही होणार. हे छान कंबाईन झालं आहे आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे. अजूनही व्यवस्थित दाटसर आहे, अजिबात सैल झालेलं नाही आहे. सो हे अजिबात सैल करायचं नाही, थोडंसं दाटसर हवं अप्प्यांचं पीठ. आता यावर झाकण ठेवूयात आणि हे 12 ते 14 तास किंवा रात्रभर आंबण्यासाठी ठेवूया. आता ऑलरेडी इथे उष्णता आहे, मी उन्हाळ्यामध्ये हे शूट करते, त्यामुळे हे पीठ आमचं जर थंडीमध्ये बनवत असाल ना तर हे चमच्याने मिक्स करण्याऐवजी हाताने मिक्स करा. म्हणजे हाताची जी ऊब आहे ती त्या पिठामध्ये उतरते आणि हे पटकन आंबण्यासाठी किंवा फर्मेंट होण्यासाठी मदत होते. आता हे उद्या चेक करूया. आज आहे दिवस दुसरा आणि जवळपास हे अप्प्यांचं पीठ फर्मेंट करून घेतलेलं आहे. थोडंसं पीठ मी काढून ठेवलं होतं, अदरवाईज मला असं वाटत होतं की ते ओव्हरफ्लो होईल म्हणून थोडं काढलं होतं. हे आता चेक करूयात. टडांग, परफेक्टली बॅटर राईज झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल मस्त दिसतं आहे, क्या बात आहे. आता यामध्ये घालूयात बाकी सारे जिन्नस. तर सगळ्यात आधी हिरव्या मिरचीचे तुकडे, जिरं, किसलेलं आलं, चवीपुरतं मीठ. तुम्हाला आवडत असेल, हवं असेल तर यामध्ये भाज्या म्हणजे बारीक चिरलेली ढोबळी मिरची किंवा किसलेलं गाजर, मटार अशा वेगवेगळ्या भाज्यांचं यामध्ये समावेश करू शकता. आता हे करते मिक्स. मस्त याला बबल्स आलेले आहेत,
खूप व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे. आता आपण याचे तयार करूयात अप्पे. चला, इथे अप्पे पात्रामध्ये तेल गरम केलेलं आहे. आता हे पीठ घेऊयात आणि यामध्ये साधारण एक चमचा चमचाभर पीठ घालून घ्यायचं. मस्त. आता यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिट हे छान भाजून घेऊयात, खालची बाजू छान खरपूस होईपर्यंत. चला तर मग मध्यम आचवर हे आपे एक साधारण 2 ते 3 मिनिटं छान भाजून घेतलेले आहेत आणि ऑलमोस्ट तयार होत आले, तुम्ही बघू शकाल. आता हे उलटवूयात आणि वरची बाजू पण छानपैकी भाजून घ्यायची. क्या बात आहे, हवं तर आहे ना. थोडंसं वरच्या बाजूने तेलही घालूयात आणि ते उलटलं की खालच्या बाजूला तेल राहील. छान असे टम्म फुगलेले आहेत आणि मस्त असा एकसारखा सोनेरी रंग येतो या आप्यांना. क्या बात आहे. आणि जाळी पण बघा, सुंदर जाळी आलेली आहे. वा. आणि आता वरची बाजू पण जी आपण उलटवून घेतली तीही छान खरपूस होईपर्यंत तळूया. आपे छानपैकी तुम्ही बघू शकाल दोनही बाजूने खरपूस असे भाजून निघालेले आहेत. आता हे काढूयात. लगेच खायचं असेल तर आपे पात्रातून ताटात, थोड्या वेळाने दमाने खाणार असाल तर जाळीवर नेहमीप्रमाणे. खूप सुंदर झालेले आहेत, तुम्ही बघू शकाल. खालची बाजू आणि वरची बाजू दोनही असे खरपूसपणे तळून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे. आणि आता याच प्रकारे आपण सगळे आप्पे पुन्हा तयार करून घेणार आहोत. तेल घालायचं आणि चमचा चमचाभर हे बॅटर घालून घ्यायचं. आता हे आप्पे कसे खायचे हे असेच खाऊ शकता. यामध्ये आपण बऱ्यापैकी जिन्नस घातलेले आहेत किंवा चटणी, सांबार. सांबार उडपी स्टाईल सांबार कसं बनवायचं याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचबरोबर नारळाची चटणी कशी बनवायची हेही पोस्ट केलेलं आहे. लिंक्स तेथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा. आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त सोप्या सोप्या रेसिपीजसोबत आणि पौष्टिक रेसिपीजसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.